सध्या मी जिथे उभी आहे ती रत्नागिरीची जीवनवाहिनी अर्थात शीळ धरण. साधारण महिनाभरापूर्वी रत्नागिरीचे मुख्याधिकारी तुषार बाबर यांनी पत्रकार परिषद घेऊन रत्नागिरीच्या या शीळ धरणामध्ये 5 जूनपर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा आहे असं कारण देत रत्नागिरीकरांचा पाणी पुरवठा हा एक दिवस आड करण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे रत्नागिरीकरांच्या नळातून एक दिवस आड पाणी येत होतं. मात्र आत्ता जर शीळ धरणाची स्थिती आपण पाहिली तर खूप वेगानं शीळ धरणातील पाणीसाठा कमी होताना दिसतोय. साधारण 14 ते 15 दिवसांपूर्वी समोर दिसणारं हे जे झाड आहे त्याच्या वरच्याच काही फांद्या दिसत होत्या इतका साठा होता. मात्र आत्ता ह्या 14 दिवसांनंतर हे झाड अर्ध दिसायला लागलं. याचाच अर्थ खूप वेगानं धरणातील पाणीसाठा कमी होतो आहे. हवामान खात्यानं जूनच्या 1 किंवा 2 तारखेपर्यंत पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला होता. मात्र हवामान खात्याचा हा अंदाज साफ खोटा ठरला आहे. आता प्रत्येकालाच पावसाची प्रतीक्षा आहे. याच पार्श्वभूमीवर शीळ धरणातील हे पाणीसाठा कमी होत असताना रत्नागिरीकरांसमोर पाण्याचा खूप मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. अशा वेळेला रत्नागिरी नगर परिषद हे पाण्याचं नियोजन कसं करते हाच मोठा प्रश्न नगर परिषदेच्या प्रशासनासमोर उभा राहणार आहे. कारण रत्नागिरी शहराला शीळ धरणासह पानवळ आणि MIDC कडून पाणी पुरवठा केला जातो. मात्र पानवळमधील पाणीसाठा यापूर्वीच पूर्णपणे बंद झाला आहे तर MIDC कडून होणारा पाणीसाठा हा खूप अत्यल्प आहे. अशा वेळेला शीळ धरण हे एकमेव स्रोत रत्नागिरीकरांसाठी आशास्थान आहे. मात्र आता शीळ धरणातला पाणीसाठासुद्धा कमी होत असताना शहरवासियांची तहान नगरपालिका प्रशासन कसं भागवतं हाच प्रश्न आता उपस्थित होत आहे. शीळ धरण रत्नागिरी पाटबंधारे मंडळाच्या लघु पाटबंधारे प्रकल्पात येतं. 466 मीटर लांबीचं हे धरण ओगी सांडव्यासह माती प्रकारातील आहे. धरणाची उंची 33.310 मीटर इतकी आहे. 4.48 दशलक्ष घनमीटर इतका एकूण पाणीसाठ्याची क्षमता असलेल्या या धरणातून रत्नागिरी शहराला 4.317 दशलक्ष घनमीटर इतका पाणी पुरवठा केला जातो. शीळ धरणातील पाणीसाठ्यासंदर्भात आम्ही आज नगरपालिकेचे पाणी अभियंता भोईर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितलं की सध्या धरणामध्ये 10 दिवस पुरेल इतका जिवंत पाणीसाठा आहे. म्हणजेच सध्या धरणात 0.304 दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि हा साठा संपला आणि पाऊस आला नाही तर डेड स्टॉक अर्थात मृत पाणीसाठासुद्धा धरणामध्ये शिल्लक आहे. तो 0.562 दशलक्ष घनमीटर इतका आहे. त्यामुळे 10 अधिक 30 दिवस इतकं पाण्याचं नियोजन नगरपालिकेनं सध्या केलेलं आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहनसुद्धा त्यांनी केलं आहे. मात्र असं असलं तरीसुद्धा पावसाची प्रतीक्षा प्रत्येकालाच आहे. प्रहार डिजिटलसाठी अनघा निकम मगदूम रत्नागिरी.